पुणे शहराच्या तुलनेमध्ये साताऱ्यातील कारखान्यांची दुरावस्था झाली आहे. शिरवळमध्ये मोठे उद्योग आले, पण आज MIDC मध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे, त्यामुळे साताऱ्यामध्ये उद्योगपती येत नाहीत. आमच्या पक्षाचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील आणि टोलनाक्यावरील दहशत मोडून काढून सातारा जिल्हा दहशत मुक्त करणार आहे, असे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय. ते साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की साताऱ्यात कोणाची दहशत आहे, कोण टोल नाक्यावर जाऊन दंगा करतं, कोणी बंगल्यावर येऊन राडा केला, कुणावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले याची कल्पना जनतेला आहे. मी सांगणं गरजेचं नाही, सातारा ऐतिहासिक जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वीज, शेती, पाण्याचा प्रश्न सुटलेले नाहीयेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. साताऱ्यातील टोल नाक्यावर सध्या मोठा झोल सुरू आहे. या झोल मधून साताऱ्याच्या जनतेला टोल मधून मुक्तच करून टाकणार आहे. पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी काम करणार आहे, असं पाटील म्हणाले. युवकांची बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पर्यटन पाहिजे तसं या ठिकाणी डेव्हलप झालेलं नाहीये. ज्या विकासाला आपण महत्व देतो तो विकासही आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसत नाहीये. फक्त दिसतं ते आम्हाला कुठेतरी टोलची भांडणं, कारखान्यावरती असणारे जे वैयक्तिक हेवे दावे, त्याच्यामुळे आता जिल्ह्याला परिवर्तन हवं आहे. सामान्य नागरिकाची पण इच्छा आहे की आता कुठेतरी परिवर्तन हवं आहे, परिवर्तन विकासाच्या दृष्टिकोनातून हवं आहे, आणि ते नक्कीच आम्हाला या ठिकाणी दोन्ही आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून ते मिळू शकतं, मला विश्वास. मी काही वचननामे या ठिकाणी पाहत होतो. मला बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की 2000 जे मागचे दोन निवडणुकीचे जे काही वचननामे होते त्यामध्ये धरणग्रस्तांचे प्रश्न, त्याचबरोबर दुष्काळातील प्रश्नाला मार्गीस लावा असे काही वचननामे होते. निवडणुकीपुरता अजेंडा होता, निवडणुकी संपलाय, विषय संपला. त्याचबरोबर रेल्वे, जी आमची कराड ती कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वेचं काही नियोजन त्या ठिकाणी होतं, हे जर नियोजन झालं असतं तर रहदारी वाढली असती, खूप काही चांगल्या शेतीचे प्रश्न आहे, शेतीने उत्पादन केलेले काही विषय असतील, हे खूप चांगलं काही झालं असतं ते होऊ शकलं नाही. आमचे एअरपोर्टचं कामही अर्धवट त्या ठिकाणी पडलेलं आहे. असे कित्येक काम आहेत. आमचे इंडस्ट्रीयल जे झोन आहे, ह्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये सध्या एकदम भकास पडलेला आहे. उद्योग व्यापार करण्यासाठी तयारच या ठिकाणी होत नाही, एवढी दहशत आहे. या सगळ्यांना आम्हाला दहशत मोडायचं आहे. रोज तरुणांना रोजगार दिला पाहिजे. आम्ही एक मोठं भविष्यामध्ये इंडस्ट्रीयल, चांगलं इंडस्ट्रीयल झोन, त्याबरोबर ह्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी मेडिकल कॉलेज, असे असंख्य विषय आम्ही हातात घेतलेले आहेत. टप्प्याटप्प्यामध्ये त्या सर्व विषयाला आम्ही हात घालू आणि सातारकरांना एक नवीन परिवर्तन ह्या ठिकाणी करून दाखवणं आहे की काही महिन्यापूर्वी या ठिकाणी एवढी दहशत झाली की काही लोकांना गुन्ह्यामध्ये अटक करावा लागली, काही अजून पेरोलवरती फिरत आहेत, काहींना बेल झालेला नाही आहे. त्याच्यामुळे सातारकरांना दहशत माहिती आहे. विद्यमान खासदारांचे असणारे काही कार्यकर्ते, त्यांचे जे काही विषय आहेत, हे सगळ्यांनाच या ठिकाणी माहीत आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला फक्त पूर्णपणे आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे की फक्त आणि फक्त या निवडणुकीच्या, या प्रगतीच्या, या विकासाच्या दृष्टिकोनातून तोच आमचा या ठिकाणी अजेंडा राहील.